विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करताना आपण पाहिलं, मात्र आज सत्ताधाऱ्यांनीच आंदोलन केलेलं आहे. सलीम कुत्ता प्रकरणाचे धागे दोरे संजय राऊतांपर्यंत गेल्याचा थेट आरोप संजय शिरसाट करत होते. आपल्यासोबत सुनील प्रभू आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्या प्रश्नांना उत्तर कसं देणार, या आरोपांना उत्तर कसं देणार? आरोप विरोधक काय करता याला अर्थ नाही आहे. शेवटी चौकशी चालू आहे आणि चौकशी अंती सत्य आहे ते बाहेर येतील. केवळ संजय राऊत हे सरकारच्या विरोधात बोलतात त्याचा पोटसूळ म्हणूनच हे पायरीवरती आंदोलन होतं. संजय राऊत यांच्या विरोधात पोटसूळ जो होता ते आज बघायचं असेल तर पायरीवरती या सत्ता पक्षाने आंदोलन केलेलं होतं. तुम्ही विरोधक आहात, तुमची भूमिका नेमकी काय असणार? विरोधक कमी पडतायत आपली बाजू मांडण्यामध्ये? विरोधक कमी पडतात, आम्ही आमची बाजू ठामपणे मांडतोय. आज मला सांगा, ठाण्यामध्ये झालेला अपघात जो आहे त्या अपघातामध्ये ज्या मुलीला ज्या पद्धतीने गायकवाड नावाच्या त्या ग्रहस्थाने चिरडलं त्याच्यावरती सरकार एका शब्दाने भ्र काढायला तयार नाही का? त्याचे सनदी अधिकाऱ्याचा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे? हे सरकार केवळ जाणीवपूर्वक अशा पद्धतीने आपली जी माणसं आहेत त्यांना पाठीशी घालत आहे, गुन्हे घडवण्यासाठी प्रवृत्त करत आहे आणि विरोधी पक्षाला टार्गेट करण्याचं काम करत आहे. आणि विरोधी पक्ष ज्यांच्या विरोधात आवाज उठवत आहे त्यांच्या विरोधात पोटचूळ म्हणून अशा पद्धतीची आंदोलनं करत आहे. सोलार कंपनीमध्ये जो ब्लास्ट झाला, 9 जणांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी, या प्रकरणासंदर्भात सरकारकडे काही मागणी केलेली आहे का? सरकारकडे आज सकाळी मागणी झालेली आहे, निवेदन करतो सांगितलं. सरकारने अद्यापर्यंत काय केलं? निष्क्रिय सरकार आहे, निष्क्रिय सरकार अशी टीका करतायत सुनील प्रभू. कॅमेरा पर्सन अमित शिगवंसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.